मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण नवीन लेसन सुरू करत आहोत. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा जो लेसन आहे आपल्याला विदाउट ऑप्शन, हा आपल्याला 8 मार्कांचा हा लेसन आहे. आणि विथ ऑप्शन हा लेसन आपल्याला 11 मार्कांचा आहे. कोणता लेसन सुरू करतोय आपण? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. किती मार्कांचा आहे तो? विदाउट ऑप्शन हा आपल्याला लेसन आहे 8 मार्कांचा आणि विथ ऑप्शन हा लेसन आपल्याला आहे 11 मार्कांचा. किती मार्क्स? विदाउट ऑप्शन हा लेसन आहे आपल्याला 8 मार्कांचा आणि विथ ऑप्शन हा लेसन 11 मार्कांचा आहे. हा लेसन, हा चॅप्टर जो आहे, आपल्याला सर्वात स्कोर कव्हर करणारा लेसन आहे. आणि ह्या लेसनचा बराचसा थोडासा पार्ट डिलीट झालेला आहे. स्पेशल म्हणजे 9.6 जो रिसेप्टरचा पार्ट आहे, सॉरी 9.7 सेन्सरी रिसेप्टर्स हा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला डिलीट झालेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला आईज आणि इयर्स ची स्टडी करायची होती ते पार्ट डिलीट आहे. आणि रिफ्लेक्स ऍक्शनचा थोडासा पार्ट आपल्याला डिलीट झालेला आहे. काय काय डिलीट झालेला आहे ह्या वर्षासाठी लक्षात आलं का तुम्हाला? सेन्सरी रिसेप्टर्स 9.7 आणि रिफ्लेक्स ऍक्शनचा थोडासा पार्ट आपल्याला ह्या लेसन मधला रिड्यूस झालेला आहे. त्याच्यामुळे हा लेसन जो आहे आपल्याला छोटा झालेला आहे स्टडीसाठी. तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, आता कंट्रोल कोण करतं आपल्याला माहिती. आपल्या बॉडीला टोटली कंट्रोल करणारा ऑर्गन कुठला आहे? ब्रेन. जसं आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ब्लड पंपिंग करण्याचं काम हे कोणाचं आहे? हार्टचं आहे. ब्लड फिल्टर करण्याचं कार्य कोणाचं आहे? किडनीचं आहे. देन आपल्या लंग्स मध्ये जो काही ऑक्सिजन फिल्टर करण्याचं कार्य आहे, ऑक्सिजन फिल्टर करण्याचं कार्य कोणाचं आहे? लंग्सचं आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी, प्रत्येक फंक्शन करण्यासाठी एक वेगळे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. त्याच पद्धतीने कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मध्ये आपल्याला ब्रेन आणि ब्रेन कसा इतर ऑर्गन्स वरती कसा कोऑर्डिनेट करतो, इतर ऑर्गन सोबत कसं कोऑर्डिनेट करतो. जसं आपण सायकल चालवताना कोऑर्डिनेशन कशा कशामध्ये असतं पहा. सायकल चालवताना ब्रेक दाबण्यासाठी हात, पॅंडल फिरवण्यासाठी पाय आणि पाहण्यासाठी डोळे, ह्यांचं कोऑर्डिनेशन असेल तर आपण एकदम व्यवस्थित सायकल चालवू शकतो. आलं लक्षात? आणि कोऑर्डिनेशन नसेल, जसं कोणी नवीन व्यक्ती, नवीन एखादा लहान मुलगा शिकत असेल तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन, त्या हँड्स लेग्स आणि आईज मध्ये कोऑर्डिनेशन असल्यामुळे तो सारखा पळतो, वारंवार पळतो. आलं लक्षात? तर आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचं आहे की व्हॉट इज नीड फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन मल्टी सेल्युलर ॲनिमल्स. आपल्याला माहिती ॲनिमल्स हे 2 प्रकारचे आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधली जी सिम्पल ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या बॉडीमध्ये, ठीक आहे, कारण त्या सिंगल सेल आहेत. जे काही त्यांना ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या एका सेलद्वारे त्या ऍक्टिव्हिटी करत असतात, हे आपल्याला माहिती आहे. देन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा ऍनिमल्स मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची का नीड आहे, काय नीड आहे? इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स बॉडी ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स. आपल्याला माहिती की सेल्स, अनेक सेल्स एकत्रित येतात, टिश्यू फॉर्म करतात. अनेक टिश्यू एकत्रित येतात, एक ऑर्गन्स फॉर्म करतात आणि अनेक ऑर्गन्स एकत्रित येतात आणि एक ऑर्गन सिस्टीम तयार करतात. जसं की रेस्पायरेशन सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल और सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि हे जे ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम्स आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधले, ते कशा पद्धतीने वर्क करतात? वर्क इन इंटिग्रेटेड मॅनर टू ब्रिंग अबाउट व्हेरियस प्रोसेसेस. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस प्रोसेसेस होत असतात. ट्रान्समिशन ऑफ ब्लड, देन डायजेशन, रेस्पायरेशन, एक्सक्रिशन, त्याचबरोबर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. ही सुद्धा एक आपली लाईफची प्रोसेस आहे.
देन कंट्रोल ओव्हर देअर लाईफ प्रोसेसेस. कुठल्या मेन इम्पॉर्टंट आहेत पहा, हा चॅप्टर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कंट्रोल ही काय, एक लाईफची प्रोसेस आहे. आणि कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम्स, कंट्रोल करणारा कोण आहे आपल्या बॉडीमधला, ब्रेन हा एक कंट्रोलिंग ऑर्गन आहे. आणि तो कोऑर्डिनेट करत असतो आपल्या बॉडीमधले जे व्हेरियस सिस्टीम्स आहेत त्यांच्याशी तो काय करत असतो, कोऑर्डिनेट करत असतो. त्याचबरोबर अजून ब्रेन आपला काय मेंटेन ठेवत असतो पहा, मेंटेन होमिओस्टॅसिस. आता मेंटेन होमिओस्टॅसिस मीन्स काय पहा, होमिओस्टॅसिस मीन्स काय, टू मेंटेन पीएच अँड टेम्परेचर ऑफ बॉडी. होमिओस्टॅसिस मीन्स काय, टेम्परेचर आणि पीएच मेंटेन ठेवणे कुठल्याही ऑर्गॅनिझमचा जो होमिओस्टॅसिस आहे. आता आपण पहा, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत तर आपलं टेम्परेचर जे आहे कायमस्वरूपी मेंटेन ठेवलं जातं 37 degrees Celsius. आलं लक्षात? आणि हे काम कोणाचं आहे, टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं आपल्या बॉडीमध्ये किडनीचं आहे. हे 11वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. तर कंट्रोल ओव्हर दिअर लाईफ प्रोसेस अँड कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम्स टू मेंटेन होमिओस्टॅसिस ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, हे आपण पाहिलं अॅनिमल्स मधलं. आता त्याचबरोबर प्लांट्स कसे कोऑर्डिनेट करतात, कसं कंट्रोल करतात ते पाहू आपण. प्लांट्स कॅरी आउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. प्लांट्स मध्ये देखील कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ही सिस्टीम आहे, बट दे लॅक नर्वस अँड मस्क्युलर सिस्टीम्स. प्लांट्स मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सिस्टीम आहे, पण त्यांच्यामध्ये आपल्याला अॅनिमल सारखी नर्वस सिस्टीम और मस्क्युलर सिस्टीम पाहायला भेटत नाही. मग ते कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन करतात, प्लांट्स सेंड्स केमिकल सिग्नल्स. आता केमिकल सिग्नल्स मीन्स काय, की हार्मोन्स. केमिकल सिग्नल्स मीन्स काय, जे हार्मोन्स आहेत त्यांच्यामध्ये. तुम्ही 7th lesson मध्ये पाहिलं असेल, कुठला लेसन होता 7 आपला, हार्मोन्सचाच टॉपिक होता तो. आपल्याला प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन मध्ये आपल्याला फायटो हार्मोन्स लेसन, त्याच्याशी टॉपिकशी रिलेटेड ते जे हार्मोन्स आहेत प्लांट्स मधले हे आपल्याला माहिती आहेत. प्लांट सेंड काय करतात, प्लांट्स सेंड्स केमिकल सिग्नल्स अँड ब्रिंग व्हेरियस टाइप्स ऑफ मुव्हमेंट्स. प्लांट्स मध्ये आपल्याला ह्या केमिकल सिग्नल्स द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या मुव्हमेंट्स पाहायला भेटतात. त्याच्यापैकी एक्झाम्पल मध्ये आपण घेत आहोत फोटोट्रॉपिक. आता फोटोट्रॉपिक मीन्स काय, लाईट. फोटो मीन्स काय, लाईट. लाईट एनर्जीचा यूज करून हे प्लांट्स कसे मोठे होतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे कसे कुठल्या डायरेक्शनने वाढतात. सपोज एक खिडकी आहे, खिडकीच्या तिथे एक एखादा आपण प्लांट ठेवलेला आहे आणि सनलाईट ह्या डायरेक्शननी काय, सनलाईट ह्या डायरेक्शननी त्या खिडकीच्या आतमधून येते, इथे प्लांट आहे. ठीक आहे, मग आपला प्लांट जो आहे तो कुठल्या डायरेक्शननी जाईल, ज्या डायरेक्शननी त्याला सनलाईट भेटेल. थोडासा आपला प्लांट जो आहे तो सनलाईटच्या डायरेक्शननी काय झालेला दिसेल, आपल्याला बेंड झालेला दिसेल. त्या मुव्हमेंटला म्हणायचं आहे फोटोट्रॉपिक मुव्हमेंट्स. आलं लक्षात, सनलाईटच्या डायरेक्शननी कुठलाही प्लांट जो आहे त्याला कुठून सनलाईट भेटते, त्या डायरेक्शननी तो प्लांट जो आहे तो काय पाहायला भेटतो, आपल्याला बेंड झालेला पाहायला भेटतो. देन किमोटॅक्टिक. किमोटॅक्टिक मीन्स काय, आता हे पाण्यामधलं, आता आपण पाण्यामधलं एक्झाम्पल घेऊ किमोटॅक्टिक साठी. सपोज इथे प्लांट ए आणि इथे प्लांट बी, असे दोन वेगवेगळे प्लांट पाण्यामध्ये आहेत आणि ह्या प्लांट ए नी काही केमिकल्स वॉटरमध्ये काय केलेले आहेत, रिलीज केलेले आहेत. मग ह्याचा यूज, ह्या केमिकलचा यूज हा आपला बी जो प्लांट आहे तो काय करतो, यूज करतो. आणि ज्या डायरेक्शननी त्याला केमिकल्स भेटतात ह्या केमिकल्सचा यूज करून तो काय करतो, स्वतःची ग्रोथ करतो. आणि ह्याला म्हणायचं आहे किमोटॅक्टिक
मुवमेंट प्लांट मधली. प्लांट ए नी काही केमिकल्स रिलीज केलेले आहेत पाण्यामध्ये, ते केमिकल्स प्लांट बी ऍब्झॉर्ब करतो आणि ज्या डायरेक्शननी तो ऍब्झॉर्ब करत असतो त्या डायरेक्शननी प्लांट बी काय झालेलं पाहायला भेटतो, आपल्याला बेंड झालेलं पाहायला भेटतो. याला म्हणायचं आहे किमोटॅक्टिक मुवमेंट. देन थिग्मोटॅक्टिक मुवमेंट. आता थिग्मोटॅक्टिक मुवमेंट काय, बाहेरून जे काही आपण एखाद्या प्लांट्सला प्रोव्हाइड करत असतो लाईक फर्टिलायझर्स खत वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याने त्याची हेल्दी त्या प्लांटची वाढ कशी होते पहा, ग्रोथ कशी होते, एक हेल्दी वाढ होते त्याने आपण त्याला आपण थिग्मोटॅक्टिक मुवमेंट असं म्हणतो. त्याच्यामध्ये पहा काही जे हार्मोन्स आहेत, सॉरी काही ज्या गोष्टी आहेत फर्टिलायझरनी होतात, काही जे असं सांगितलं असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की एखाद्या प्लांट जवळ बसून जर तुम्ही व्यवस्थित गाणं गुणगुणत असाल तर ते गाणं ऐकायला त्या प्लांटला ऐकता आवडतं आणि त्या गाण्यामुळे त्याची वाढ देखील चांगलं होतं. लाऊड म्युझिक नाही, एकदम लोरी वगैरे सारखं जसं आपण लहान बाळाला कसं ऐकवतो त्या टाईपमध्ये, तर हा सुद्धा पार्ट जो आहे तो कुठल्या मुवमेंट मध्ये येईल, थिग्मोटॅक्टिक मुवमेंट मध्ये येईल. प्लांट मधली आपल्याला जी काही मुवमेंट आहे प्लांट्स मध्ये आपल्याला केमिकल सिग्नल्स द्वारे व्हेरियस प्रकारचे मुवमेंट्स पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये फोटो ट्रॉपिक लाईट एनर्जीचा यूज करून त्या डायरेक्शन मध्ये आपले प्लांट्स ग्रो होतात, किमोटॅक्टिक केमिकल्सचा यूज आणि थिग्मोटॅक्टिक. ह्याच्यामध्ये पहा थिग्मोटॅक्टिक मध्ये वेगवेगळ्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत ज्या प्लांटच्या ग्रोथसाठी हेल्दी आहेत अशा गोष्टीला थिंग थिंग म्हणजे काय, बाहेरच्या वस्तू त्याच्यापासून होणारी झाडांची वाढ. तर ह्या पद्धतीने ह्या मुवमेंट्स द्वारे प्लांट्स कॅरी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आलं लक्षात, ॲनिमल्स मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने होतं हे आपण पुढे पाहणारच आहोत. प्लांट्स मध्ये मुवमेंट्स कशा प्रकारचे आहेत ते देखील पाहून घेतलं आपण. आता पोरीफेरा, पोरीफेरा जर तुम्हाला आठवत असेल आपला 11वीचा लेसन किंगडम ॲनिमेलिया, किंगडम ॲनिमेलिया मध्ये ज्यावेळेस आपण इनव्हर्टिब्रेट फायलमची स्टडी करत होतो त्यावेळेस आपल्याला पोरीफेरा हा आपल्याला पहिला फायलम स्टडी केला आपण. त्याच्यामध्ये पोरीफेरा, त्याच्यानंतर स्लेंड्रेटा, ऑर्किडिडारिया, टिनोफोरा, प्लॅटी हेल्मिंथिस, ऍस्की हेल्मिंथिस, इव्होल्युशन कुठल्या पद्धतीने झालं त्या पद्धतीमध्ये आपला पहिला फायलम आपल्याला पोरीफेरा पाहायला भेटला. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं स्पॉन्जेस. आपल्याला माहिती स्पॉन्जेस मध्ये सर्वात पहिले मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल फायला पोरीफेराचा जो फायला होता तो कसा आहे, कसा आहे आपण कसा स्टडी केला की ह्याच्यामध्ये स्पॉन्जेस येतात आणि हे प्रिमिटिव्ह ॲनिमल फायला आहे. प्रिमिटिव्ह मीन्स काय, फर्स्ट ॲनिमल फायला. आलं लक्षात. आणि आपल्याला माहिती की पोरीफेरामध्ये लॅक आहे प्रॉपर नर्वस सिस्टीमची, त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम प्रेझेंट नाही. आणि पोरीफेरामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन साठी दे शो डिव्हिजन ऑफ लेबर. आता पोरीफेरामध्ये पहा आपल्याला पोरीफेरा ह्या पद्धतीचा ॲनिमल आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला स्पोर्स पोरीफेरामध्ये अशा स्पोर्स पाहायला भेटतात. देन ह्याच्यामध्ये आपल्याला काही डिव्हिजन ऑफ लेबर्स देखील आपण पाहिले होते 11वीमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि ह्या डिव्हिजन ऑफ लेबर्स हे डिव्हिजन ऑफ लेबर्स आपण ह्याच्यामध्ये पाहिले होते. ह्या डिव्हिजन ऑफ लेबर्स मध्ये ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन ऑफ सेल्स आहेत फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज ह्या स्पेशल सेल्स द्वारे पोरीफेरामध्ये होतात, लाईक डायजेशन, रेस्पायरेशन, एक्सक्रिशन. जसं आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शन करण्यासाठी डायजेशन, एक्सक्रिशन, रेस्पायरेशन करण्यासाठी एक प्रॉपर ऑर्गन्स आहेत, तसं पोरीफेरामध्ये आपल्याला एक प्रॉपर ऑर्गन्स न पाहायला भेटतं, डिव्हिजन ऑफ लेबर्स पाहायला भेटतात. आणि ह्या डिव्हिजन ऑफ लेबर्स मध्ये हे ज्या काही सेल्स डायजेशन परफॉर्म करतात, काही सेल्स रेस्पायरेशन परफॉर्म करतात, तर काही सेल्स एक्सक्रिशन परफॉर्म करतात. ह्याच्यामध्ये म्हणजे कुठली असं परफेक्ट असं ऑर्गन नाहीये की
हाच ऑर्गन फक्त डायजेशन करेल. जसं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन साठी माउथ टू अॅनस अशी एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तसं पोरीफेरामध्ये आपल्याला ह्या कुठल्याच प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटत नाही. त्याचबरोबर आता हायर अॅनिमल्स मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे टेक्स प्लेस इन टू वेज. कुठल्या टू वेज नी कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन? हायर अॅनिमल्स मीन्स लाईक मॅमल्स. मॅमल्स हे काय आहेत? हायर अॅनिमल्स आहेत. ह्यांच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे ते टू कोऑर्डिनेटिंग सिस्टीम्स आहेत त्याच्यासाठी. पहिली आहे नर्वस सिस्टीम किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि दुसरी आहे एंडोक्राईन सिस्टीम किंवा केमिकल्स किंवा जे हार्मोन्स आहेत बॉडीमधले त्याच्याशी रिलेटेड एक सिस्टीम आहे ती एंडोक्राईन सिस्टीम आहे. आणि पहिली आहे नर्वस किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, तुम्हाला माहिती की Na प्लस Cl मायनस सोडियम क्लोराईड. जे काही साल्ट आपण खातो त्याच्यामधून आपल्याला सोडियम क्लोराईड भेटतो. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहेत. तर असे व्हेरियस इलेक्ट्रिकल म्हणजे नर्वस सिस्टीम जी आहे ती इलेक्ट्रॉन्सद्वारे काय होते परफॉर्म केली जाते. आणि एंडोक्राईन सिस्टीम जी आहे ती कशाच्या द्वारे परफॉर्म केली जाते? बाय हार्मोन्स. देन पहिले आपण स्टडी करणार आहोत नर्वस सिस्टीमचा. कशाची स्टडी करणार आहोत आपण? नर्वस सिस्टीम. आणि सर्वात पहिली नर्वस सिस्टीम आपण स्टडी करणार आहोत लोअर अॅनिमल्स मधली नर्वस सिस्टीम कशा प्रकारची आहे ते पाहू आपण. नर्वस कोऑर्डिनेशन इन लोअर अॅनिमल्स. तर त्याच्यामध्ये आपण नर्वस सिस्टीम स्टडी करणार आहोत हायड्रा. आता पोरीफेरा, आता पोरीफेरा नंतर येणारा जो पुढचा फायलम आहे तो आहे सिलेट्रेटा और नायडेरियन नायडेरिया. ठीक आहे, त्याची स्टडी आपण ह्या लोअर अॅनिमल्स मध्ये करणार आहोत. हायड्रा आपल्याला माहिती, हायड्रा जो आहे नायडेरिया किंवा सिलेट्रेटा त्याचा फायलम आहे. त्याच्यामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे ती कशा प्रकारची आहे? डिफ्यूज नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये पाहायला भेटते. आणि ही जी डिफ्यूज नर्वस सिस्टीम आहे ही प्रिमिटिव्ह टाईपची आणि सिम्पल टाईपची नर्वस सिस्टीम आहे हायड्रामधली. पोरीफेरामध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम पाहायला भेटली नाही. तिथे जे आहे डिव्हिजन ऑफ लेबर्सद्वारे जे काही फंक्शन्स आहेत ते परफॉर्म केले जातात. पण पुढचा फायलम जो आहे थोडस इव्होल्युशन इव्हॉल्व्ह झालेला पहा. इव्होल्युशन जे आहे कमीत कमी 100, 200, 1000 मिलियन वर्ष लागले असतील हे इव्होल्युशन व्हायला. एका दिवसात हे इव्होल्युशन झालेलं नाही. पोरीफेरा नंतरचा फायलम कुठला पाहायला भेटतो आपल्याला? नायडेरिया और सिलेट्रेटा ज्याला म्हणतात. आणि त्याच्यामधला जो आपण एक्झाम्पल घेत आहोत हायड्रा, हायड्रामधली जी नर्वस सिस्टीम आहे ती कशा प्रकारची आहे? डिफ्यूज नर्वस सिस्टीम आहे. आणि ही कशा पद्धतीची आहे डिफ्यूज नर्वस सिस्टीम? प्रिमिटिव्ह आणि सिम्पल प्रकारची आहे. हायड्रा कन्सिस्ट ऑफ हायड्राच्या नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतात? सेन्सरी सेल्स अँड नर्व सेल्स किंवा ज्याला आपण नर्व सेल्सला काय म्हणतो? न्यूरॉन्स असं म्हणतो. आणि नर्व सेल्स जे आहेत बॉडीमध्ये कशा झालेल्या आहेत? स्कॅटर्ड और डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट बॉडी. अँड पहा आता आपण हायड्राची डायग्राम पाहू. हा इथे आहे आपला हायड्रा. आता हायड्रामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं पहा. आपण काय काय सांगितलं की हायड्रामध्ये हायड्रा कन्सिस्ट ऑफ सेन्सरी सेल्स अँड नर्व सेल्स ज्याला आपण न्यूरॉन्स असं देखील म्हणतो. आणि नर्व सेल्स जे आहेत त्या कशा झालेल्या आहेत? स्कॅटर्ड और डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट बॉडी अँड इंटरकनेक्टेड टू इच अदर बाय सिनॅप्सिस अँड फॉर्म नर्व नेट. काय फॉर्म झालेलं आहे? नर्व नेट. नर्व सेल्स काय झालेले आहेत? टोटल बॉडीमध्ये स्कॅटर्ड और डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत आणि त्या इंटरकनेक्ट झालेल्या आहेत एकमेकांशी. इथे पहा इथे आपल्याला एकमेकांशी इंटरकनेक्ट झालेल्या पाहायला भेटतात. आणि इंटरकनेक्ट कशाच्या द्वारे झालेले आहेत? त्या बाय सिनॅप्सिस. आणि काय इंटरकनेक्ट होऊन काय फॉर्म करतात? ह्या आपल्या नर्व सेल्स फॉर्म करतात नर्व नेट. आणि देअर आर टू नर्व नेट्स इन मेसो
ग्लिया. आता बीजोग्लिया काय, बीजोग्लिया हा नायडेरियन्स मधलं काय सिलेंट्रेटेमधले टिश्यू आहेत, आणि हे जे टिश्यू आहेत ते एक हायड्रोस्टॅटिक स्केलेटन आतमध्ये प्रोव्हाइड करतो मेझोग्लिया. तर दिअर आर टू नर्व नेट्स, ह्याच्यामध्ये आपल्याला नर्व नेट्स मध्ये मेझोग्लिया पाहायला भेटतात. आणि टू नर्व नेट्स म्हणजे इथे मेझोग्लिया मध्ये पहा टू नर्व नेट्स पाहायला भेटतात. एक नर्व नेट जो आहे तो कोणाशी कनेक्ट झालेला आहे, इपिडर्मिस. इपिडर्मिस म्हणजे काय, वरची जी स्किन असते त्याला आपण काय म्हणतो, स्किनचा वरचा जो लेअर आहे त्याला इपिडर्मिस असं म्हणतो. हायड्रामध्ये आपल्याला टू नर्व नेट्स पाहायला भेटतात, एक नर्व नेट कनेक्ट झालेला आहे इपिडर्मिसी, आणि दुसरा नर्व नेट जो आहे इथे पहा, दुसरा नर्व नेट, पहिला नर्व नेट कुठे कनेक्ट झालेला पाहायला भेटतो आपल्याला इपिडर्मिस, आणि दुसरा जो आहे गॅस्ट्रोडर्मिस. आता गॅस्ट्रो हा जो वर्ड आहे पहा स्टमक साठी आहे, म्हणजे जिथे जे काही हायड्रामध्ये जे काही फूड मटेरियल जिथे काही स्टोअर होत त्याला गॅस्ट्रो, आणि त्याच्यावरची जी डर्मिस आहे लेअर आहे त्याला गॅस्ट्रोडर्मिस असं म्हटलेलं आहे. तर देअर आर टू नर्व नेट्स इन मेझोग्लिया, पहिला जो आहे इपिडर्मिसशी कनेक्ट झालेला आहे, आणि सेकंड जो आहे तो कुठे कनेक्ट झालेला आहे आपल्या गॅस्ट्रोडर्मिसशी. आणि हायड्रा लॅक्स स्पेशलाइज सेन्स ऑर्गन्स. पहा आपल्या बॉडीमध्ये जसं आपल्याला स्पेशल फाईव्ह सेन्स ऑर्गन्स पाहायला भेटतात, लाईक स्किन, नोज, इयर्स, स्किन आणि टंग, ह्यासारखे जे फाईव्ह सेन्स ऑर्गन्स आहेत त्या पद्धतीचे सेन्स ऑर्गन्स आपल्याला ह्या हायड्रामध्ये पाहायला भेटत नाही, बट इट हॅज सेन्सरी सेल्स. त्याच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स नाहीत पण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन बॉडी वॉल अँड टेंटॅकल्स. आता इथे पहा हे वरचे जे पाहायला भेटतात इथे काय आहेत, हे काय आहेत टेंटॅकल्स आहेत. या टेंटॅकल्स मध्ये आणि त्याच्या बॉडी वॉल मध्ये काय प्रेझेंट आहेत स्पेशलाइज टेंटॅकल्स मध्ये आणि बॉडी वॉल मध्ये स्पेशलाइज सेन्सरी सेल्स आहेत. आणि न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स ज्याला म्हणतो हॅव फायबर्स, न्यूरॉन्स ला फायबर्स आहेत बट देअर आर नो सेन्सरी ऑर मोटार नर्व. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या नर्व जे आहेत बॉडी मधल्या त्या तीन प्रकारच्या असतात, सेन्सरी नर्व, मोटार नर्व आणि मिक्स नर्व. आता सेन्सरी नर्व काय फंक्शन करते की सेन्स ऑर्गन करून जो काही रिएक्शन झालेली आहे ती ब्रेन पर्यंत पाठवणे, पोहोचवणे, ट्रान्समिट करणे हे सेन्सरी नर्वच फंक्शन आहे. ऍज वेल ऍज मोटार ऑर्गनचं काय फंक्शन आहे की ब्रेन करून जो काही ऍक्शन त्या आपल्या सेन्स ऑर्गनला करायची आहे ती मोटार न्यूरॉनद्वारे कॅरी केली जाते, आणि मिक्स न्यूरॉन हे दोन्ही पद्धतीची कार्य करत असतात, म्हणजे सेन्सरी ऍज वेल ऍज मोटार. न्यूरॉन्स हॅव फायबर्स बट देअर आर नो सेन्सरी ऑर मोटार नर्व्स. त्यांच्यामध्ये न्यूरॉन्स मध्ये फायबर्स आहेत पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्पेशल नर्व्स आपल्याला हायड्रामध्ये पाहायला भेटत नाहीत. आणि इन हायड्रा इम्पल्सेस शो नो पोलॅरिटी ऑर डायरेक्शन. त्यांच्यामध्ये पहा आपल्याला कुठल्याच प्रकारची पोलॅरिटी किंवा डायरेक्शन पाहायला भेटत नाही. हायड्रा नो इम्पल्सेस शो नो पोलॅरिटी बट बिकॉज का बरं असं घडतं, कारण सेन्सरी सेल्स आर ऍक्टिव्हेटेड ऍट एनी पॉइंट. त्यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स नाहीत, आणि आपण वर काय सांगितलेलं आहे की न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत, आणि न्यूरॉन्स स्पेशल सेल जे आहेत सेन्सरी सेल्स त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी वॉल आणि टेंटॅकल्सच्या तिथे प्रेझेंट आहे. आणि हायड्रामध्ये कुठल्याही प्रॉपर डायरेक्शन मध्ये आपल्याला इम्पल्सेस पाहायला भेटत नाही, कारण सेन्सरी सेल्स जे आहेत कुठल्याही डायरेक्शन मध्ये ऍट एनी पॉइंट ला त्या काय होतात ऍक्टिव्हेट होतात, आणि ज्या पॉइंट पासून त्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत इम्पल्सेस कॅरीड आउट
बॉडी इन एनी डायरेक्शन आणि त्याच्यामुळे काय कॉज होतं त्यांच्या बॉडीमध्ये मुवमेंट्स ऑफ बॉडी ऑर टेंटेकल्स. जे टेंटेकल्स आपण पाहिलेले आहेत कुठल्याही डायरेक्शन मध्ये कुठल्याही सेन्सरी सेल्स सगळीकडे बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे तो कुठेही त्या सेल्स ऍक्टिव्हेट झाल्या ऍट एनी पॉइंट आणि ज्या पॉइंट पासून त्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत त्या पॉइंट पासून इम्पल्सेस ह्या बॉडीपर्यंत कॅरी केल्या जातात आणि कुठल्याही डायरेक्शन मध्ये एक प्रॉपर डायरेक्शन नाहीये त्याच्यामुळे तिथे काय कॉज होतं मुवमेंट्स ऑफ बॉडी. एक तर बॉडीची मुवमेंट होईल किंवा टेंटेकलची मुवमेंट होईल. टेंटेकलच्या डायरेक्शन पॉइंटच्या तिथे जर त्यांच्यामध्ये सेन्सरी सेल्स ऍक्टिव्हेट झाल्या की टेंटेकल्स ताबडतोब काय होतात मुवमेंट त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. एक्झाम्पल आहे कॅचिंग ऑफ प्रे ड्युरिंग टेंटेकल्स. कुठे काय पाहायला भेटतं आपल्याला कॅचिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीडिंग. टेंटेकल्सच्या सहाय्याने ते काय करतात एखादं प्रे काय करतात कॅच करतात आणि त्याला पकडून ते काय करतात फीड करतात. आता ही पहिली आपण कशाची आपल्या हायड्राची नर्वस सिस्टीम. आता पुढचा एक नर्वस सिस्टीम पाहणार आहोत आपण प्लॅनेरिया किंवा फ्लॅटवर्म. नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया और फ्लॅटवर्म मध्ये आपल्याला माहिती की आपला पोरीफेरा नंतर सिलेंट्रेटा हा फायलम येतो किंवा त्याला नायडेरिया असं म्हणतो आणि सिलेंट्रेटा नंतर येणारा प्लॅटिहेल्मिंथिस और फ्लॅट वर्म आणि त्याच्यामध्ये प्लॅनेरिया हे एक्झाम्पल आपण गेल्या वर्षी देखील पाहिलेलं आहे. आणि प्लॅनेरिया हा जो आहे फ्लॅट वर्म आहे आणि बिलॉंग्स टू प्लॅटिहेल्मिंथिस हे देखील आपल्याला माहिती. त्याच्यामध्ये प्लॅटी मीन्स आपल्याला अर्थ माहिती फ्लॅट आणि हेल्मिन्स मीन्स काय वर्म्स फ्लॅट वर्म्स. आणि हा देखील मोस्ट प्रिमिटिव्ह ऍनिमल्स आहेत. हे सर्व जे काही आपण ऍनिमल्स पाहत आहोत लोअर ऍनिमल्स पाहत आहोत आणि हे सुरुवातीचे ऍनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये नर्वस कोऑर्डिनेशन कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण इथे स्टडी करत आहोत. आणि प्लॅनेरिया इज मोस्ट प्रिमिटिव्ह ऍनिमल्स विच हॅव डेव्हलप सेंट्रल नर्वस सिस्टीम. ह्यांच्यामध्ये पहा आता हायड्रामध्ये जशी आपल्याला एक नर्वस सिस्टीम पाहायला भेटली नाही पण त्यांच्यामध्ये काही डिफ्यूज नर्वस सिस्टीम पाहायला भेटली हायड्रामध्ये. आणि हायड्रामध्ये सेन्सरी सेल्स आणि नर्व सेल्स प्रेझेंट होत्या त्याच्या सहाय्याने ते काय करत होते कोऑर्डिनेशन करत होते. पण आता प्लॅनेरिया थोडासा डेव्हलप झालेला आहे थोडस ऍडव्हान्स ऍनिमल आहे हायड्रापेक्षा. आणि हा जो ऍनिमल आहे प्लॅनेरिया किंवा प्लॅटिहेल्मिंथिस हा जो फायलम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय डेव्हलप झालेली पाहायला भेटते पहा डेव्हलप झालेली भेटते आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली पाहायला भेटते. आणि ही सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्याला कुठे पाहायला भेटते व्हेंट्रल साइड ऑफ बॉडी. आता व्हेंट्रल साइड ऑफ बॉडी आता ऍनिमल्सची जी व्हेंट्रल साइड आहे आता आपली व्हेंट्रल साइड कुठे आहे डॉर्सल आणि व्हेंट्रल अशा दोन साइड्स प्रेझेंट असतात. आपला बॅकबोन जिकडच्या साइडला प्रेझेंट आहे व्हर्टिब्रल कॉलम त्याला आपण डॉर्सल साइड असं म्हणतो. आणि ज्या साइडला हार्ट लंग्स आईज इयर्स फेस ह्यासारखे पार्ट जिथे प्रेझेंट आहेत त्या साइडला आपल्या बॉडीमध्ये आपण व्हेंट्रल साइड असं म्हणतो. त्याच पद्धतीने ह्यांच्या बॉडीमधली जी सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती कुठे पाहायला भेटते आपल्याला प्लॅनेरियामध्ये व्हेंट्रल साइडला ह्यांची सिस्टीम व्हेंट्रल साइडला आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम पाहायला भेटते. हा पहा आपला ऍनिमल प्लॅनेरिया. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मीन्स सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीम सीएनएस. आणि सीएनएस ऑफ प्लॅनेरिया कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल और सिफॅलिक गँग्लियॉन. काय पाहायला भेटतात आपल्याला सेरेब्रल और सिफॅलिक गँग्लियॉन इथे पहा सेरेब्रल और सिफॅलिक गँग्लियॉन सेरेब्रल और सिफॅलिक गँग्लियॉन. आणि हा ऍपियर कसा होतो पहा आपल्याला हा जो ब्रेनचा पार्ट आहे ऍपियर लाईक इन्व्हर्टेड यू शेप ब्रेन इथे पहा इन्व्हर्टेड यू शेप ब्रेन मध्ये तो आपल्याला उलटा यू सारखा आकार त्याचा पाहायला भेटतो. अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स और
लॉन्ग नर्व कॉर्ड्स हे जे आहेत दोन, ह्या काय आहेत, व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स, ज्याला आपण व्हीएनसी असं म्हणू, व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स काय आहेत, ह्या व्हेंट्रल नर्व, व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स व्हीएनसी और लॉन्ग नर्व कॉर्ड्स. काय काय सांगितलं आपण, सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ प्लॅनेरिया कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल, ह्याला काय सेरेब्रल और सिफेलिक गँग्लियॉन, आणि हा कसा अपियर होता आपल्याला, अपियर लाईक इन्वर्टेड यू शेप ब्रेन, उलटा यू शेपचा सारखा ब्रेन पाहायला भेटतो. आणि त्याचबरोबर व्हेंट्रल नर्व कॉर्ड ज्याला आपण व्हीएनसी असं म्हटलेलं आहे, और ह्यालाच आपण लॉन्ग नर्व कॉर्ड असं म्हणू. देन सेरेब्रल गँग्लिया जो आहे, लाय कुठे झालेला आहे, अँटीरियर और हेड रिजन, कुठे आहे तो पहा, समोरचा रिजन जो असतो त्याला अँटीरियर रिजन असं म्हणतो, आणि पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला पोस्टेरियर पार्ट असं म्हणतात. तर आपल्याला आपला ब्रेनचा पार्ट कुठे पाहायला भेटतो, अँटीरियर और हेड रिजनच्या तिथे आपल्याला हा आपला ब्रेनचा पार्ट पाहायला भेटतो. आलं लक्षात? आणि गँग्लियॉन आर गिव्ज राइज टू 9 ब्रांचेस. काय पाहायला, काय पाहायला भेटतं पहा, हा जो गँग्लिया आहे तो काय 9 ब्रांचेस टुवर्ड्स आउटसाइड, अशा 9 ब्रांचेस आउटसाइडला ह्या गँग्लियॉन पासून काय झालेले आहेत, अराइज झालेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला 2 पेअर्स अशा देखील पाहायला भेटतात, ह्या 9 पेअर्स आउटसाइडला अराइज झालेले आहेत. त्याचबरोबर अ पेअर, पेअर मीन्स काय, जोडी, दोन प्रेझेंट असते. अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स, अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स अराइज व्हेंट्रली फ्रॉम बिलो गँग्लिया, आणि ह्या गँग्लिया पासून काय झालेलं पाहायला भेटतं आपल्याला, अराइज झालेला, पुढे आलेला व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स पाहायला भेटतो ह्या गँग्लियाच्या खाली. देन आणि हे जे आहेत आपले व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स इंटरकनेक्ट झालेलं पाहायला भेटतात इन ए लॅडर मॅनर, शिडी सारखा, हे दोन्ही जे आहेत आपल्याला इंटरकनेक्ट झालेले पाहायला भेटतात लॅडरच्या मॅनरमध्ये, शिडीच्या मॅनरमध्ये, नर्व और बाय ट्रान्सफर कमिशन. आणि हे कशाच्या द्वारे कनेक्ट झालेले आहेत, बाय ट्रान्सफर्स नर्व और कमिशन, ह्याच्या साह्याने आपले जे व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स आहेत ते इंटरकनेक्ट झालेले आहेत इन ए लॅडर लाईक मॅनर बाय ट्रान्सफर नर्व और कमिशनच्या साह्याने एकमेकांशी काय झालेलं पाहायला भेटतात, कनेक्ट झालेले पाहायला भेटतात. आणि ह्यांच्यामध्ये पेरिफेरल नर्व प्लक्सेस अराइज लॅटरली, आता लॅटरल साईड ही जी आहे ती काय लॅटरल साईड आहे, तर इथून काय पाहायला भेटते आपल्याला, पेरिफेरल नर्व प्लक्सेस इथे काय प्रेझेंट आहेत, पेरिफेरल नर्व प्लक्सेस अराइज लॅटरली फ्रॉम व्हेंट्रल नर्व कॉर्ड. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे ज्यालाच आपण काय म्हणतो PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड सेन्सरी सेल्स अरेंज इन लॅटरल कॉर्ड्स अँड ऑल्सो सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन बॉडी. आता पहा पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहेत, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये सेन्सरी सेल्स ह्या लॅटरल कॉर्डच्या तिथे अरेंज झालेल्या आहेत, आणि तिथे ऑल्सो काय पाहायला भेटतं आपल्याला, सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड झालेले आहेत बॉडीमध्ये. आणि अ पेअर ऑफ, ह्याच बरोबर आपल्याला अजून काय पाहायला भेटते, अ पेअर ऑफ इथे पहा, अ पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर, फोटोसेन्सरी मीन्स लाईट कॅच करणारा स्ट्रक्चर कुठले आहे, आईज प्रेझेंट आहेत कुठल्या साईडला, डॉर्सल साईड ऑफ ब्रेन, ब्रेनची जी डॉर्सल साईड आहे पहा, व्हेंट्रल साईड आणि डॉर्सल साईड ह्या साईड आपण सांगितलेल्या आहेत, ही साईड जी आहे ब्रेनची व्हेंट्रल साईड आहे, आणि ही पाठीमागची जी साईड आहे ती डॉर्सल साईड आहे. तिथे आपल्याला फोटोसेन्सरी स्ट्रक्चर मीन्स आईज तिथे प्रेझेंट आहेत ब्रेनच्या डॉर्सल साईडला.
ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्लॅनेरिया मध्ये कुठल्या कशा प्रकारची नर्वस सिस्टीम आहे लोअर टाइप्स ऑफ ॲनिमल्स मध्ये हे देखील स्टडी केलेलं आहे. ह्याच्यावरून आपल्याला आता इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे समजून घेऊ. इव्होल्युशन जे आहे, आता इव्होल्युशनचा एक ओरिजिन इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम्स हा लेसन आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये इव्होल्युशन जे आहे, नर्वस सिस्टीमचं इव्होल्युशन कशा पद्धतीचं झालेलं आहे ते पाहून घेऊ. नर्वस सिस्टीम जी आहे, इव्होल्युशन ऑफ नर्वस सिस्टीम, आता ह्या एक्झाम्पल्स मध्ये कुठले एक्झाम्पल्स, हायड्रा आणि प्लॅनेरिया हे जे एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहे, त्याचबरोबर ह्युमन्स मध्ये वी हॅव सीन ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑर चेंजेस ऑफ न्यूरल सिस्टम्स. ह्याच्यामध्ये होणारा जो इव्होल्युशन आहे तो कसा आहे, ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअल मीन्स कसा, हळूहळू होणारा जो काही बदल आहे, खूप एका दिवसामध्ये हा चेंज इव्होल्युशन झालेला नाही, त्याला कित्येक बिलियन्स इयर्स, कारण आपल्याला माहिती 4.6 बिलियन इयर्स ॲगो आपली पृथ्वी तयार झाली. त्याच्यानंतर पृथ्वीवरती एक सेल निर्माण सजीव निर्माण व्हायला 4 बिलियन इयर्स ॲगो आपला सजीव, म्हणजे एक लाईफ तयार झाली होती, सेल तयार झाली होती, युनिसेल्युलर सेल. तर इव्होल्युशन जे आहे तो कसा आहे, नर्वस सिस्टीमचं ग्रॅज्युअली काय होत आहे, इव्हॉल्व. आणि इव्हॉल्व कशी होते ती पहा, फ्रॉम डिफ्यूज न्यूरल सिस्टीम टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. हायड्रा मधली जी नर्वस सिस्टीम पाहिलेली आहे ती आपण डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम पाहिलेली आहे. देन प्लॅनेरियामध्ये प्रेझेंट असणारी जी नर्वस सिस्टीम आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीम होती, बट मोस्ट प्रिमिटिव्ह टाईपची सिस्टीम ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलेली. नर्वस सिस्टीम ग्रॅज्युअली इव्हॉल्व फ्रॉम डिफ्यूज न्यूरल सिस्टीम. आता डिफ्यूज न्यूरल सिस्टीम आपण कोणामध्ये पाहिलेली आहे, हायड्रा मध्ये आपण डिफ्यूज टाईपची न्यूरल सिस्टीम पाहिलेली आहे. देन सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण प्लॅनेरियामध्ये स्टडी केलेली आहे, पण ती कशा पद्धतीची आहे, मोस्ट प्रिमिटिव्ह टाईपची सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये आपण स्टडी केली. म्हणजे कुठेतरी सेंट्रल नर्वस सिस्टीम प्लॅनेरियापासून स्टार्ट झाली आणि ह्युमन बिईंग पर्यंत ती एवढी इव्हॉल्व झाली, इव्होल्युशन एवढं झालं की ह्युमन बिईंग्स पहा, त्यांच्यामधली नर्वस सिस्टीम जी आहे खूप इव्हॉल्व असल्यामुळे ह्युमन बिईंग्स हे सर्वात हायर ॲनिमल्स आहेत. ठीक आहे, न्यूरॉन्स डेव्हलप हायली स्पेशलाइज सेल्स. न्यूरॉन्स कसे डेव्हलप झालेले आहेत पहा, हायली स्पेशलाइज सेल्स दॅट जनरेट इलेक्ट्रिकल सिग्नल्स. आता न्यूरॉन्स कसे डेव्हलप होतात, कारण हायली स्पेशलाइज सेल्स प्रेझेंट आहेत आणि हे हायली स्पेशलाइज सेल्स काय जनरेट करतात, काय प्रोड्यूस करतात, इलेक्ट्रिकल सिग्नल्स. आता इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये आपण काय सांगितलं, सोडियम आहे, क्लोरीन आहे, ह्यासारखे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आपल्या बॉडीमध्ये जनरेट होत असतात अँड ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. आणि हे ब्रेन पर्यंत हे जे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करत असतात, ट्रान्समिट सिग्नल्स करत असतात, सॉरी इलेक्ट्रिकल सिग्नल्स जेव्हा ट्रान्समिट होतात तेव्हा इन्फॉर्मेशन काय होते, ट्रान्समिट होते. आणि ग्रॅज्युअल एक्सपान्शन ऑफ नर्वस सिस्टीम इन टू प्रॉपरली ऑर्गनाइज सिस्टीम. आता पहा, हा जो एक्सपान्शन आहे नर्वस सिस्टीमचा तो कसा आहे, ग्रॅज्युअल आहे, हळूहळू आहे. आणि हळूहळू एक्सपान्शन होतो आपल्या नर्वस सिस्टीमचा कशामध्ये, इन टू प्रॉपरली ऑर्गनाइज सिस्टीम. आणि इव्होल्युशन ऑफ ह्युमन ब्रेन जो आहे, ह्या इव्होल्युशनचा मोस्ट सिग्निफिकंट इव्हेंट आपल्याला इव्होल्युशनचा पाहायला भेटतो. ब्रेन आपल्याला काय पाहायला भेटतो, इन्क्रीज इन साईज अँड फंक्शनिंग ओव्हर इयर्स. आपले जे अँसिस्टर्स जर आपण पाहिले, आपल्या ओरिजिन अँड इव्होल्युशन ह्या लेसन मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ब्रेनची साईज कशी झालेली पाहायला, आजचा जो होमो सेपियन्स सेपियन्स म्हणजे मॉडर्न मॅन जो आहे त्याचा ब्रेन जो आहे साईज मध्ये इन्क्रीज झालेला आहे, त्याचबरोबर फंक्शन देखील त्याचे काय झालेले आहेत,
इन्क्रीज झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर सेन्स ऑर्गन्स, आता आपल्या बॉडीमध्ये 5 सेन्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. आपण हे अगोदरही सांगितलेलं आहे 5 सेन्स ऑर्गन्स कुठले, आईज, इयर्स, नोज, स्किन आणि आपली टंग. हे काय करतात, सेन्स ऑर्गन्स डिटेक्ट चेंजेस इन एन्व्हायरमेंट, काय चेंज होत आहेत. आता आपल्याला पाहायला भेटते की समोर उजेड आहे, म्हणजे की चेंज रात्र होती काही वेळापूर्वी, तर हे सेन्स ऑर्गन्स काय करतात, डिटेक्ट चेंजेस थंडी आहे का गर्मी आहे. ठीक आहे, तर हे एन्व्हायरमेंटले एन्व्हायरमेंट मधले चेंजेस सेन्स ऑर्गन्स डिटेक्ट करतात आणि जे काही चेंजेस आहेत ते सेंड करतात इट इन फॉर्म ऑफ इम्पल्सेस टू ब्रेन अँड ब्रेन रिस्पॉन्ड टू सिग्नल्स इफ नेसेसरी. जर इम्पल्सेस वर काय प्रतिक्रिया द्यायची आहे, सिग्नल्स कशा प्रकारे असेल, कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचं आहे, जर नेसेसरी असेल तर ब्रेन त्या पद्धतीने रिस्पॉन्ड देखील करतो, हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि धिस लीड्स टू सेंट्रलायझेशन ऑफ व्हेरियस सेन्स ऑर्गन्स असिस्टिंग इन कोऑर्डिनेटिंग बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. काय सांगितलं आपण की सेन्स ऑर्गन्स डिटेक्ट करतात चेंजेस एन्व्हायरमेंट मधले आणि हे चेंजेस जे झालेले आहेत ते कुठल्या स्वरूपात आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवतात इज इन द फॉर्म ऑफ इम्पल्सेस. अँड ब्रेन ह्या इम्पल्सेस वरती काय करतो, रिस्पॉन्ड करतो टू सिग्नल्स इफ नेसेसरी, जर आवश्यकता असेल तर ब्रेन त्याच्यावर रिस्पॉन्ड करतो. आणि ह्याच्यावरून दिस लीड्स टू सेंट्रलायझेशन ऑफ व्हेरियस सेन्स ऑर्गन्स असिस्टिंग, म्हणजे ब्रेनशी हे व्हेरियस सेन्स ऑर्गन्स काय करतात, कोऑर्डिनेट करतात बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्याचबरोबर ऑल्सो इव्होल्युशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नेटवर्किंग सिस्टीम लीड टू इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ सिग्नल्स फ्रॉम वन पार्ट और ऑर्गन ऑफ अनदर ऑर्गन ऑफ बॉडी. इव्होल्युशन हे काय, कॉम्प्लेक्स टाईपचं नेटवर्किंग आहे, गुंतागुंतीचं इव्होल्युशन आहे. की पोरीफेरामध्ये जी पाहिले आपण की ब्रेन त्यांच्यामध्ये नव्हता, त्यांच्यामध्ये जे आहेत काय होतं पहा, लेबर ऑफ सेल्स च्या द्वारे जे काही त्यांना ऍक्टिव्हिटी करायची आहे त्या स्पेशल सेल्स द्वारे ते काय करायचे, ऍक्टिव्हिटी करायची. आणि इव्होल्युशन होत होत आज मॅमल्स पर्यंत इव्होल्युशन झालेलं आहे, इनव्हर्टिब्रेट टू व्हर्टिब्रेट. तर ह्यांच्यामधला जो नेटवर्किंग सिस्टीम आहे ह्यांच्यामध्ये इफिशियंट म्हणजे परिणामकारक ट्रान्समिशन आपल्याला सिग्नल्सचं पाहायला भेटतं फ्रॉम वन पेअर सॉरी फ्रॉम वन पार्ट और ऑर्गन ऑफ अनदर ऑर्गन ऑफ बॉडी. बॉडीचं एखादा पार्ट असेल किंवा एखादा दुसरा ऑर्गन असेल आपल्या बॉडीमधला, तिथपर्यंत ते काय करतात, एक इफिशियंट ट्रान्समिशन करतात सिग्नल्स. तर अशा पद्धतीने इव्होल्युशन जे आहे आपल्याला नर्वस सिस्टीमच पाहायला भेटलेलं आहे. देन आता पुढे चलू न्यूरल टिश्यू. आता न्यूरल टिश्यू पहा, जर तुम्हाला गेल्या वर्षीचा 11वीचा अॅनिमल टिश्यू हा लेसन जर आठवत असेल तर नर्वस सिस्टीम मध्ये न्यूरल टिश्यू आपण शिकलेले आहात. न्यूरल टिश्यू कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ सेल्स, दॅट इज नर्व सेल्स और न्यूरॉन्स ज्याला म्हणतो. न्यूरॉन्स ह्या तीन प्रकारच्या शिकले आपण, युनिपोलार, बायपोलार आणि मल्टीपोलार, आठवतं का. आणि सेकंड आहे, सेकंड टाइप ऑफ सेल दॅट इज न्यूरोग्लिया और ग्लियल सेल. आता आउटसाइड सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आउटसाइड मध्ये आपल्या नर्वला काय म्हटलं जात, आपली नर्व इज बंडल ऑफ एक्झॉन्स. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर म्हणजे ब्रेनचा पार्ट सोडून इतरत्र आपल्या ज्या नर्व्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, बंडल ऑफ एक्झॉन्स. व्हाईल इनसाइड सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन मध्ये ह्या नर्व्सलाच काय म्हटलं जातं पहा, ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. नर्व्स अलॉंग विथ नर्वस ऑर्गन्स, आपल्या ज्या नर्व्स आहेत अलॉंग विथ नर्वस ऑर्गन्स कॉन्स्टिट्यूएट नर्वस सिस्टीम ऑफ हायर ॲनिमल्स अँड कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ बॉडीज. आणि ह्या नर्व्सद्वारे किंवा जे काही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहेत हे हायर ॲनिमल्स मध्ये नर्वस सिस्टीमद्वारे
व्यवस्थित हँडल केलं जातं आणि वेरियस ऍक्टिव्हिटीज ज्या काही बॉडीच्या वेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत त्या परफॉर्म केल्या जातात बाय नर्वस सिस्टीम. आणि टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघवा सांगितलेलं आहे की देअर आर थ्री टाइप्स ऑफ नर्व्स. टाइप्स ऑफ नर्व्स मध्ये देअर आर थ्री टाइप्स ऑफ नर्व्स, दॅट इज सेन्सरी नर्व्स, मोटार नर्व्स अँड मिक्स नर्व्स. सेन्सरी नर्व्स हे आपल्या सेन्स ऑर्गन्स कडून ब्रेन पर्यंत काय करतात मेसेज, ज्या काही इम्पल्सेस आहेत त्या कॅरी करतात. मोटार नर्व्स काय करतात, ब्रेन पासून त्या सेन्स ऑर्गन पर्यंत ह्या इम्पल्सेस कॅरी करतात. व्हाईल एज मिक्स ह्या दोन्ही प्रकारचं फंक्शन परफॉर्म करतात, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस सेन्सरही कॅरी करतात आणि ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस मोटर फायबर्स किंवा मोटर न्यूरॉन्स मध्येही त्या आपलं फंक्शन कॅरी करतात. आणि नर्व्स अराइजिंग फ्रॉम, आता नर्व्हचं स्ट्रक्चर जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ह्या पद्धतीने काय केलं होतं पहा, डायग्राम ड्रॉ केली होती आपल्या सायटॉन एक्झॉनची. तर हा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण सायटॉन असं म्हणतो, खालचा जो पार्ट आहे त्याला एक्झॉन असं म्हणतो. सायटॉन आणि एक्झॉन, नर्व्स अराइजिंग फ्रॉम सायटॉन्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम ट्रॅव्हल थ्रू बॉडी ट्रान्समिटिंग नर्व्स इम्पल्सेस टू ऑर फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता आपल्या नर्व्स कुठून अराइज झालेले आहेत पहा, सायटॉन पासून, आणि ह्या ट्रॅव्हल करतात थ्रू आउट बॉडी ट्रान्समिटिंग नर्व्स इम्पल्सेस टू ऑर फ्रॉम सीएनएस. आणि रिसेप्टर्स जे आहेत प्रत्येक सेन्स ऑर्गनच्या तिथे पहा रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. रिसेप्टर्स कॅरी सेन्सरी इनपुट्स, जे काही आवश्यकता आहे सेन्स ऑर्गनला ते रिसेप्टर्स कॅरी करतात आणि हे रिसेप्टर्स कॅरी करून पुढे ट्रान्समिट करतात कुठे, टुवर्ड्स सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि मग सेंट्रल नर्वस सिस्टीम ह्या जे काही मेसेज पाठवलेला आहे, जसं की आता आपल्या हाताला पोळेल तवा काटा वगैरे टोचला, ठीक आहे, मग हा जो सेन्स ऑर्गनला झालेला मेसेज काटा टोचला हा मेसेज ब्रेन पर्यंत पुढे पाठवला जातो. मग ब्रेन ह्याच्यावरती अर्थ लावतो की काय झालेलं आहे, मग त्याच्यावरती तो इनपुट कॅरी टू सेंटर सीएनएस अँड देन थ्रू मोटार कमांड्स रिस्पॉन्स इज सेंट आउट. आता पहा सेंट्रल नर्वस सिस्टीम जो काही मेसेज गेलेला आहे त्याचा अगोदर अर्थ लावतो, मग त्या अर्थ लावल्यावर काय प्रतिक्रिया काय रिस्पॉन्ड करायचं आहे. आता काटा टोचला तर आपण हात तिथेच ठेवतो का, नाही, हात बाजूला करून घेतो. तर त्यावेळेस सेंट्रल नर्वस सिस्टीम मोटार नर्व्हला कमांड देते की त्याच्यावर काय रिस्पॉन्ड द्यायचा आहे. पहा सेंट्रल नर्वस सिस्टीम इंटरप्रिट्स इनपुट्स कॅरीड टू सीएनएस अँड देन थ्रू रिस्पॉन्स इज सेंट आउट. आणि जर तुम्ही स्टडी केला की ह्युमन बॉडीमध्ये जवळपास किती वेगवेगळ्या न्यूरॉन्स प्रेझेंट असतात, तर ह्युमन बॉडीमध्ये 95 to 100 billion न्यूरॉन्स, बिलियन्स म्हणतात आपण, 95 to 100 billion न्यूरॉन्स आर प्रेझेंट. आणि एकट्या ब्रेन मध्ये जवळपास किती न्यूरॉन्स प्रेझेंट असतात पहा, एकट्या ब्रेन मध्ये 86 billion न्यूरॉन्स प्रेझेंट असतात 95 to 1000 billion न्यूरॉन्स पैकी. आलं लक्षात? देन न्यूरॉन्स और नर्व सेल्स ची स्टडी करणार आहोत आपण. न्यूरॉन्स हे आपल्याला माहितीत काय, न्यूरॉन्स और नर्व सेल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. आता ह्याच्याबद्दल जे आहे ते आपण उद्या पाहू, आता सध्याला आपण आज थांबून जाऊ. थँक्यू. हे आपण 11वी मध्येही शिकलेलो आहोत न्यूरॉन्स आणि नर्व सेल्स.